मला एकदम वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती की त्यांनी निकटा शब्द माझा बोलला. महाविकास आघाडी सरकारच्या मनातच छत्रपतींचा गेम करण्याचं त्या ठिकाणी होतं. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब सतत मी शब्द पाळणारा मुख्यमंत्री, मी बाळासाहेबांना शब्द दिलाय म्हणून सीएम झालो, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शब्द देऊन काय झालंय महाराष्ट्राने पाहिलंय. आणि अशा वेळा जर छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार करत असताना छत्रपती संभाजी राजेंनीच सांगणं की मला शब्द दिलेला उद्धव ठाकरे यांनी पाळला नाही, यावरून उद्धव ठाकरेंचं वचन फसवं असतं हे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी दिसून स्पष्टपणे राजेंच्या भूमिकेच्या संदर्भात आले. शरद पवार साहेबांनी सर्वात अगोदर त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपतींना आमची मतदिवस जाहीर केलं आणि त्या क्षणी छत्रपतींचा राजकीय गेम करण्याचं ठरलंय असं मी सुतोवाच सुद्धा कोल्हापूरला त्या ठिकाणी केलं होतं. चोर सेना आता खोटी सेना म्हणून बोलावं की काय अशी परिस्थिती आली. संभाजीराजे स्वतः सांगतायत की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आज संभाजीराजांना पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त होताना पाहणं अत्यंत क्लेशकारक आणि वेदनादायी होतं. आदरणीय बाळासाहेब जर वरून पाहत असतील तर त्यांनाही अश्रू आवरले नसावेत. संभाजीराजांनी केलेलंच आवाहन मनसे म्हणून आम्ही करतोय, जर आपण शब्द दिला नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन आपण सांगावं मुख्यमंत्र्यांनी की आम्ही हा शब्द दिला नव्हता, नाहीतर शिवसेनेने आपल्या पक्षाचं नाव शिव हे लावायचा आता नैतिक अधिकार नाही असंच आम्ही म्हणू. आणि मराठा समाज आणि महाराष्ट्र ही जखम विसरणार नाही एवढं नक्की. प्रश्न छत्रपती संभाजीराजे खासदार होत नाही हा राहिलेला नाही. प्रश्न असा आहे की गादीच्या वारसांना जर धोका होऊ शकतो तर उद्या तरुणांनी काय अपेक्षा केल्या पाहिजे. खर तर मी मागे सांगितल्याप्रमाणे शिवसेनेला संधी होती, उद्या भविष्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर राजकारणात जावं वाटलं आणि एखादा पक्ष निवडा वाटला तर तो कदापि हा पक्ष निवडू शकत नाही. याचं कारण छत्रपती घराण्याच्या वारसाला जर धोका होऊ शकतो तर सामान्यांना का होऊ शकत नाही, ही बाब अतिशय खेदजनक आहे. आदरणीय पवारसाहेबांनी स्वतः पहिल्यांदा छत्रपती संभाजीराजांच्या पाठीमागे उभं राहायचा निर्णय घेतला, त्याच्यानंतर पुढे जे काही राजकारण झालं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या ठिकाणी सर्वांच्याच मनात आमच्या छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीमध्ये आदर आहे. पण आणि हा आदर सगळ्यात अगोदर व्यक्त केला आदरणीय साहेबांनी, आता त्यांनी माघार घेतली या बाबतीत ती का घेतली का त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत काय आहेत ते सांगू शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.